होळीच्या दिवशी काही उपाय तुम्हाला मी सांगतो, ते तुम्ही आवर्जून करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. मानसिक शांततेसाठी एक मूठ तांदूळ वाटीवर दुधामध्ये भिजून दोन्ही हातामध्ये घेऊन तुम्ही आज संध्याकाळी होळीमध्ये सोडा. शनीची जर साडेसाती तुम्हाला पिडत असेल, त्रास वाटत असेल, तर मुठभर काळे उडीद तेलामध्ये भिजवून ते होळीमध्ये टाकावे. टाकताना शनी महाराजांचा मंत्र म्हणावा. घरात बरकत नांदावी म्हणून होळीत एक मूठ गहू सोडावे. विवाह होत नसेल तर हळकुंडाला काळे काजळ लावून 7 वेळा विवाह इच्छुक व्यक्तीवरनं उतरवून ते होळीमध्ये टाकावे. राहूच्या शांतीसाठी खोबऱ्याच्या वाटीमध्ये गुळ भरून तो होळीत टाकावा. घरामध्ये शांततेसाठी पूर्णाचा पूर्ण नैवेद्य होळीमध्ये अर्पण करावा. तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या जर सुटण्याचं नाव घेत नसतील तर लाल कागदावर लाल शाईने या समस्या लिहून तो कागद होळीमध्ये जाळावा. अशा प्रकारच्या या पूर्वजांनी सांगितलेल्या काही उपायांना मी तुम्हाला सांगत आहे. अर्थातच हे उपाय ऐकल्यानंतर काही लोक मला काय ट्रोलही करतील, म्हणतील की मग आता हा जो कोरोना व्हायरस आहे त्याच्यावरती काय उपाय आहे. परंतु लक्षात घ्या, होळी हा विषयच असा आहे की ज्याच्या माध्यमातून गायीच्या शेणाचं ज्वलन होतं आणि त्या ज्वलनातून विषारी जी काही कीटाणू असतात ते मरतात, आणि त्यासाठीच होळीचा हा पारंपरिक सण हा पूर्वापार आपल्याकडे करण्यात येत आहे. मुळामध्ये हे सर्व उपाय श्रद्धेने करायचे असल्यामुळं याचा फरक पडतो की नाही पडतो याचा अनुभव आपण घ्यावा आणि आम्हाला जरूर कळवावे की तुम्हाला तुमचा अनुभव कसा आहे. परंतु एकंदरीतच हे पारंपरिक उपाय असून या उपायांच्या माध्यमातून म्हणजे पूर्वजांकडून आलेले उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत, तुम्ही ते श्रद्धेने करा. कारण श्रद्धा वाण लभते फलम. आणि कोणत्याही प्रकारे तुम्हाला जर हे करायचे नसतील, तुम्हाला हे पटत नसतील, तर तुम्ही विषय करू नका. ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी जरूर करा. क्लिप कशी वाटली ते जरूर कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहून टाका. आणि आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू ह्या नावाचा फेसबुक पेज आणि याच नावाचा युट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तोपर्यंत आपण सर्वांना आनंद पिंपळकरचा जय जय साईराम.